लोकतंत्र का भाग्य विधाता बने। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। शिवसेना भाजपा युतीचा, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील दानवे, माझे सहकारी सुधीरभाऊ मुनगंटीवार, डॉक्टर रणजित पाटील, प्रवीणजी पोटे, संजयजी राठोड। 2014 साली या विदर्भातनं प्रचंड मरांनी निवडून गेलेले आणि तो रेकॉर्ड मोडून 2019 साली लोकसेवेवर निवडून जाणारे असे मंचावरती आपले चारही खासदार आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, संजयभाऊ धोत्रे, भावनाताई जवळी, तुमचे तिकीट वाटप मी करून टाकलं सर, तुमची परवानगी अजून समजून। डॉक्टर दीपक सावंत, डॉक्टर सुनील देशमुख, किरणभाऊ संचेती, डॉक्टर संजय कुटे, मिलिंदजी नार्वेकर, दिनेशजी श्रीवंशी, जयंतराव ढंकर, राजेजी वानखळे, सुनीलजी खराटे। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित महायुतीचे, पण आज जरी या ठिकाणी आपल्या महायुतीचे इतर पक्ष उपस्थित नसले तरी 23 तारखेला ते सगळे उपस्थित राहणार आहेत। आज पहिल्यांदा आपण भाजपचे नेता मेळावा या ठिकाणी घेतला आहे, त्यामुळे माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला आठवतं की या युतीच्या संदर्भातला एक मंत्र प्रमोदजींनी दिला होता। मुंबईच्या रंगशारदामध्ये आदरणीय हिंदुजय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये प्रमोदजींनी सांगितलं होतं की जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल त्यांनी नारा द्यायचा शिवसेना भाजपा युतीचा विजय असेल, आणि जो शिवसेनेचा कार्यकर्ता असेल त्यांनी नारा द्यायचा भाजपा शिवसेना युतीचा विजय असेल। आणि आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी शिवसेना युती याचा उल्लेख सुधीर मोहनने केला, आणि ही आज या निवडणुकीपूर्ण नाही आहे, ही युती भविष्यात देखील अशाच प्रकारे राहणार युती आहे। आणि अनेक लोक जे पाण्यात घालून बसले होते ते काढले पाहिजे, बाजूला झाले पाहिजे, म्हणजे मग सत्तेवर जल्ला मारता येईल। त्या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं ज्या दिवशी ही युती झाली त्या दिवशीपासून त्यांच्या चेहऱ्यावर पाणीच नाही, ते बोलायला देखील तयार नाही। त्यातल्या काही लोकांनी तर माघार घेणं सुरू केलं। मित्रांनो, भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही केवळ दोन राजकीय पक्षांची युती नाही, ही केवळ दोन संघटनाची युती नाही, ही युती केवळ सत्तेकरता झालेली युती नाही आहे, ही विचारांची युती आहे। होय, आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत आणि हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे, आणि आमचं हिंदुत्व संकुचित नाही आहे, आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयता आहे। ज्या ज्या व्यक्तीला या देशाच्या प्रती प्रेम असेल तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, कुठली भाषा बोलणारा असो, कुठल्याही पंथात असो,
अशा प्रत्येक व्यक्तीला आमच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रवेश आहे. आणि म्हणून या देशाच्या राष्ट्रीयत्वाकरता राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या आणि विचाराकरता तयार झालेल्या अशा या दोन पक्षांची युती ही विचारांनी केलेली युती आहे. ही केवळ सत्तेकरता झालेली युती नाही. आणि म्हणून इतके वर्ष ही युती टिकली आणि या पद्धतीने ही युती टिकणार आहे. आणि तुम्ही सगळे माझ्या समोर आहात. तुम्ही सगळ्यांनी एकदा मनात आणलं की ही युती फेविकॉल का मजबूत जोड होणार आहे, जो तूट नाही सकता अशा प्रकारचा जोड होणार आहे. आणि म्हणून आनंदराव तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे. कोण काय सांगतं याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही आहे. आता आपला धर्म एक, ती म्हणजे युती. आपला उमेदवार एक, ती म्हणजे युती. जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्यबाळ तिथे धनुष्यबाळ, याच्या पलीकडे कोणी पाहण्याची आवश्यकता नाही आहे. आणि कोणी काही म्हटलं तरी विश्वास तिथे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. जिथे भाजपचा उमेदवार असेल तिथे शिवसेनेचा शिवसैनिक रक्ताचं पाणी करेल, आणि जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे भाजपचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करेल. अशा प्रकारची युती आज आपण या ठिकाणी केली आहे. आज देशामध्ये गेली 5 वर्ष केंद्रात आणि राज्यात आपण सरकार चालवतो. आणि या सरकारनं गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये केलेलं काम अभूतपूर्व अशा प्रकारचं. या देशामध्ये गरिबी हटावचे नारे अनेक वर्ष लागले. गरिबी हटावच्या नाऱ्यांवर वर्षानुवर्ष या देशामध्ये लोकांनी मत घेतली, पण गरिबाची गरिबी कधी हटली नाही. गरिबी हटली ती त्यांच्या केलाट पाट्यांची, गरिबी हटली ती त्यांच्या नातेवाईकांची, पण सामान्य गरिबाची गरिबी कधी हटली नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या सरकारनं एक एक कार्यक्रम या ठिकाणी राबवला, जनधन सारखी योजना असेल, त्या देशातल्या 34 कोटी कुटुंबांनी कधीही बँकेनं तोंड देखील पाहिलं नव्हतं. आज या 34 कोटी लोकांना त्या ठिकाणी बँकेचं खातं तर मिळालं, पण त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये जमा झाले. आणि आज गरीबाला बँक काय असतं आणि सरकार काय असते पहिल्यांदा समजलं. आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी योजना, की त्या योजनेमध्ये 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा संकल्प आपण घेतला. आज कोट्यावधी घरांची निर्मिती सुरू झाली. आणि महाराष्ट्रामध्ये तर आम्ही हा निर्णय केला 2022 नाही, एसईसीसीची 19 मध्ये संपायची. नवीन जे त्या यादीमध्ये आले नाही त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आणि पुढच्या 2 वर्षामध्ये त्याही गरिबांना घर द्यायचं. हा महाराष्ट्र प्रत्येक गरिबाला घर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज एक मोठं परिवर्तन गरिबांच्या जीवनामध्ये घडत आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस एका व्यक्तीचं घर होतं त्यावेळी त्याला मिळणारा जो आनंद आहे, मला असं वाटतं की राजकारणामध्ये काम करत असताना निवडणुका जिंकण्याचा देखील मोठा आनंद आज त्याच्या डोळ्यामध्ये त्याची आनंदाची अश्रू आपण पाहतो की आज माझं स्वतःचं घर झालं आहे, यापेक्षा मोठा आनंदही आहे. आज आपण योजना जर बघितल्या, उज्ज्वला सारखी योजना, 12 कोटी महिलांच्या करता गॅस सिलेंडर देणं, खऱ्या अर्थानं या देशात कोणी हा विचारच केला नव्हता की 12 कोटी कुटुंब अशी आहेत की ज्या कुटुंबामध्ये गॅस नाही आहे. आणि गॅस नसला तर चुलीवर अन्न शिजवताना त्या मायमल्लीला काय यातना होतात ते आमच्यासारख्या लोकांना कधीच समजणार नाही, तर त्या मावमल्लीलाच समजतील. पण आम्ही तर फक्त जेवणाचं काम करतो, घरा पुरुष जेवणाचं काम करतो, पण जी शिजवते ती रोज जो धूर खाते, शेकडो बिड्या पिल्यानंतर एखाद्याच्या फुफ्फुसा जेवढा धूर जातो तो धूर रोज तिच्या फुफ्फुसांमध्ये त्या ठिकाणी जातो, ती रोज थोडी मरते. त्या मावमौलीला आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर देण्याचं काम हे या ठिकाणी झालं.
उजालाच्या माध्यमातून त्या शेवटच्या गरीबाला ज्याच्या घरामध्ये अंधकार होता, ज्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी वीज तुटली नव्हती, प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचली, प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचली, आज त्याच्याही घरी बल कळाला की उज्ज्वला सारखी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसारखी योजना, तिच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज गरीबाला आरोग्याची सेवा मिळते आहे. 5 लाखापर्यंत आरोग्य करता जो खर्च आहे तो मोफत आहे. किंवा ऑपरेशन आहे, ओपीडीचा खर्च, गोळ्यांचा खर्च सगळा त्याला मोफत मिळतो आहे. कालपर्यंत ज्या गरीबाला असं वाटत होतं की एखादा आजार झाल्यानंतर आता मरणाशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही उपाय नाही, त्या गरीबाला देखील आज त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सेवा शुश्रूषा मिळते आहे. परवा पांढरकवड्याला ज्यावेळी माननीय पंतप्रधान आले होते आणि आयुष्यमान भारतचे काही लाभार्थी त्या ठिकाणी भेटायला आले, त्यावेळी एक लाभार्थी डोळ्यात अश्रू आणून बोलला. तो म्हणाला की मी तर जगण्याची इच्छा करून दिली होती, माझ्या परिवाराला सांगितलं होतं, माझ्या ऑपरेशनवर एवढा खर्च झाला तर 2 पिढ्या तुम्ही कर्जात राहाल आणि म्हणून मला असंच म्हणू द्या, पण योजना आली, माझं ऑपरेशन झालं आणि आज मी बघतो आहे. मला असं वाटतं हे जे परिवर्तन आहे ते खरंच गरीबाच्या जीवनातलं परिवर्तन आहे. आज समाजातला कुठलाही फरक आपण घ्या, शेतकऱ्यांकरता 1-6 हजार रुपये अकाउंट मध्ये द्यायची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी होणारं परिवर्तन असेल, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2014 सालापर्यंत 5 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते, केवळ 5 वर्षामध्ये 20 हजार किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले, त्यातले 7 हजार किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे. उरलेल्या महामार्गांचं काम त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. 10 हजार किलोमीटरचे या ठिकाणी राज्य महामार्ग आपण राज्य सरकारच्या माध्यमातून केले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 30 हजार किलोमीटरचे ग्राम रस्ते गावागावांपर्यंत आपण पोहोचवतो, 18 हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि हे सगळं होत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे, परवाच या ठिकाणी रोजगाराचे आकडे देखील जाहीर झाले. आणि रोजगाराच्या आकड्यामध्ये देशामध्ये जो रोजगार तयार झाला त्या देशातल्या रोजगारामध्ये सगळ्यात जास्त रोजगार हा महाराष्ट्रात तयार झाला. एकूण देशाच्या 27% रोजगार हा त्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाला. मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक आली, मोठ्या प्रमाणात एसएमईतनं उद्योग त्या ठिकाणी तयार झाले आणि 20 लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार जो आहे तो त्या ठिकाणी मिळाला. आणि हे केवळ एका सेक्टरचे आकडे आहेत, इतर सेक्टरचे आकडे जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात ही रोजगाराची निर्मिती झाली आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. लोकतंत्र का भाग्य विधाता बने जागरूक हर मतदाता. लोक त्यामुळे जनसामान्यांकरता समाजातल्या शेवटच्या व्यक्तीकरता, शेतकरी असेल, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा असेल, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केला. म्हणून आज ज्यावेळी आपण मतं मागायला जातो आहे कुठलाही अपराध घडू नाहीये. आज आपण निळ्या छातीनं जातोय, या देशामध्ये विकास काय तो विकास घेऊन आपण समाजामध्ये जातोय. तो आमचा दावा नाही आहे की सगळं बदललं आहे, आमचा दावा नाही की सगळ्या अडचणी संपल्या. अडचणी आहेत पण त्या अडचणी सोडवण्याचा मार्ग आपल्याजवळ आहे. लोकांचा विश्वास आहे की या देशासमोर अडचणी हे मोदीजींचं एनडीएचं सरकार, महाराष्ट्रातलं शिवसेना भाजप युती महायुतीचं सरकार हे सोडवू शकते. ही खऱ्या अर्थानं भावना आज जनसामान्यांमध्ये तयार झाली आहे. कल तक जो नामुमकिन था आज वो मुमकिन है, हे लोक आज या ठिकाणी म्हणायला लागले. हा का परिवर्तन आहे आणि मला विश्वास आहे 5 वर्षामध्ये जर एवढं परिवर्तन आपण घडवू शकलो तर येत्या काळामध्ये आता तर आपली गाडी विकास झाली आहे. आता विकासाच्या माध्यमातून सामान्य दोन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवणार आहोत. आज आमचा शेतमजूर असेल, हागारीवाला असेल, सामान्य माणूस असेल याचा विचार कोणी केला नव्हता, तो 60 वर्षाचा झाल्यानंतर त्यांनी जगायचं कसं हा त्याच्यासमोरचा प्रश्न होता.
पण ज्या ठिकाणी श्रमदेव जयते ही योजना तयार झाली आणि आमचा शेतमजूर असेल, हा गाडीवाला असेल, आमचा रिक्षावाला असेल, आमचा असंख्येत कामगार असेल, याच्या जीवनामध्ये देखील परिवर्तन करणारी योजना याचा देखील विचार झाला आणि तो 60 वर्षाचा झाल्यानंतर त्या 3000 रुपये पेन्शन मिळेल अशा प्रकारची योजना पहिल्यांदा या देशामध्ये तयार झाली आणि आतापर्यंत त्याचे लाखो लाभार्थी झाले आणि मला सांगताना आनंद वाटतो की पहिल्या 10 लाख लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक लाभार्थी या महाराष्ट्रातल्या 2.5 लाख लाभार्थी या एकट्या महाराष्ट्रातल्या त्याने कुठल्या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या शेवटच्या मतापर्यंत ती योजना पोहोचवण्याचं काम करतो आहे. म्हणून आज जी सर्वोत्तम बघता खऱ्या अर्थानं आमच्या विरोधकांजवळ आज कुठला मुद्दा देखील उरलेला नाही. आज परिस्थिती अशी आहे की कुठल्याच टीमचा कॅप्टन आमच्या विरुद्ध खेळायलाच तयार नाही. एका कॅप्टनने घोषित केलं मी उभा राहणार, त्यांनी सांगितलं मी उभा राहणार, खूप जल्लोष झाला. त्यांच्या पक्षाने सांगितलं साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार. 15 दिवसांनी साहेबांनी घोषित केलं मी पाठीमागे चालो, मी उभा राहणार नाही. हे कॅप्टन पाठीमागे गेले. दुसऱ्या कॅप्टनने आधीच घोषित केलं, दुसऱ्या कॅप्टनने आधीच घोषित केलं मी उभा राहणार नाही, माझी पत्नी उभी राहणार. ते खासदार आहे पण ते उभे राहायला तयार नाही आहेत. ते म्हणतात माझी पत्नी उभी राहणार आहे. मी त्या पत्नीला उभं करा काही हरकत नाही, आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल देखील. तर याचं कारण काय आहे? मी नेहमी सांगतो आमचे मोदीजी पवार साहेबांबद्दल नेहमी असं म्हणतात की पवार साहेब को हवा का रुख पता चलता है. महाराष्ट्रातल्या हवेची दिशा काय आहे ही पवार साहेबांच्या लक्षात आली की अशोकपर्यंत लक्षात आली. आता काल परवा अजित पवार म्हणाले की जेव्हा मी कॉलेज पास झालो, मी आता मुख्याध्यापक आहे,